हाय स्टूडेंट्स, अपन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकच्या तिसऱ्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा 12वीचा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा टॉपिक चालू केलेला आहे. आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड डिस्कस केलेले आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड्स, त्याला आपण थोडंसं रिवाईज करूत. कोणकोणत्या मेथड घेतल्या ते बघूत. आपण त्याच्यामध्ये पहिली मेथड फ्रॉम अल्कोहोल घेतलेली आहे. फ्रॉम अल्कोहोल वी आर प्रिपेरिंग अल्किल हलाइड्स. तर अल्कोहोलचा फॉर्म्युला काय आहे? आर ओ एच. आणि अल्किल हलाइडचा फॉर्म्युला काय? आर एक्स. मीन्स धीस काइंड ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट दी एफ जी आय रिॲक्शन. मीन्स फंक्शनल ग्रुप इंटरकन्व्हर्शन रिॲक्शन. Functional group interconversion reaction. So we require the reagent having tendency to replace OH by X. तर असे reagent आपल्याकडे कोणकोणते आहेत म्हटलं तर फॉस्फरसचे हलाइड्स आहेत. PXN हे N3 असू शकते किंवा 5 असू शकते. नंतर HX हायड्रोजन हलाइड. नंतर SOCl2 हे अशा टाईपचे रिएजंट आपल्याला OH एक्सनं रिप्लेस करून देतात. आता आपण अल्कोहोलपासून अल्किल क्लोराईड तयार करायचं ठरवलं तर आपल्याला चार अल्टरनेटिव्ह आहेत. PCl3 अल्कोहोलला आपण PCl5 अल्कोहोलला आपण SCl बरोबर अल्कोहोलला आपण SOCl2 बरोबर रिॲक्ट करू शकतो. तर या सगळ्या मेथडचे रिॲक्शनचे प्रॉडक्ट काय असणार आहे? RCl असणार आहे, अल्किल क्लोराईड. यस. आता इथं PCl3 हा जास्त इफिशियंट रिएजंट आहे. 1 mole ऑफ PCl3 कॅन कन्वर्ट 3 mole ऑफ अल्कोहोल इंटू 3 mole अल्किल क्लोराईड अँड साईड प्रॉडक्ट विल बी S3PO3 फॉस्फरस ॲसिड. हिअर PCl5 1 mole PCl5 कन्वर्ट 1 mole अल्कोहोल टू 1 mole अल्किल क्लोराईड. सो टू बॅलन्स द रिॲक्शन धीस OH अँड PCl4 from this PCl5 can be adjusted like HCl and POCl3. म्हणजे साईड प्रॉडक्ट काय असतील? हायड्रोजन क्लोराईड आणि फॉस्फोरिल क्लोराईड म्हणू शकतो. आणि इथं काय होणार आहे? हा अल्कोहोलचा OH आणि ॲसिडचा H मिळून H2O तयार होईल. आणि इथं हा OHचा H आणि याच्यातला शिल्लक राहिलेला Cl SCl आणि हा ऑक्सिजन आणि हा SO याचा SO2 तयार होईल. आणि इथं पिरिडीन हे सॉल्वंट वापरलेलं आहे. ते बेसिक सॉल्वंट आहे. तो SCl ला कॅप्चर करतो, न्यूट्रलाइज करतो म्हणू शकतो. हे ह्याच्यामध्ये अल्किल क्लोराईड आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये मिळते म्हणून हे बेस्ट रिएजंट टू प्रिपेअर अल्किल क्लोराईड फ्रॉम अल्कोहोल म्हणू शकतो. आणि हे PCl5 काय तर मोस्ट इफिशियंट रिएजंट टू कन्वर्ट अल्कोहोल टू अल्किल क्लोराईड. आता हे झालं अल्किल क्लोराईडच्या बाबतीत. हे चार अल्टरनेटिव्ज आहे. असंच आपल्याला अल्किल ब्रोमाइड तयार करायचं असेल. इथं काय तयार केले आपण? अल्किल क्लोराईड तयार केले. आता अल्किल ब्रोमाइड तयार करायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल? हे अल्कोहोल
ला आपण रेड फॉस्फरस आणि ब्रोमीन बरोबर हीट करायचं, हे दोन एकमेकांशी रिएक्ट होतील आणि त्यापासून पी बी आर थ्री तयार होईल आणि एक मॉलिक्यूल पी बी आर थ्रीचा तीन अल्कोहोलचं तीन अल्किल ब्रोमाइडमध्ये आणि एस थ्री पी ओ थ्री करेल. त्यानंतर दुसरं अल्किल आयोड म्हणजे अजून अल्कोहोलला आपण एच बी आर बरोबर की जो एच बी आर आपण कशापासून मिळू शकतो एन ए बी आर आणि एच टू एस ओ फोर पासून, या दोघांची रिॲक्शन होऊन एच बी आर इन सी टू तयार होतो, त्यापासून आर बी आर आणि एच टू ओ मिळतो. तर असे हे दोन अल्टरनेटिव्ज कशासाठी, अल्किल ब्रोमाइड फ्रॉम अल्कोहोल, पी बी आर फाईव्ह अनस्टेबल आहे, एस ओ बी आर टू सुद्धा अनस्टेबल आहे, म्हणजे इथं दोनच पर्याय. आणि असेच दोन पर्याय कोणासाठी असतील, अल्किल आयोडाईडसाठी, म्हणजे थ्री आर ओ एच प्लस पी आय थ्री. पी आय थ्री कशापासून तयार झाला म्हटलं तर रेड फॉस्फरस आणि आयोडीनपासून हीट करून, आणि इकडं आपल्याला थ्री आर आय प्लस एस थ्री पी ओ थ्री. आणि एच आय, तर इथं एच आय हा कशापासून मिळाला म्हटलं तर सोडियम आयोडाईड आणि इन्स्टेड ऑफ टेकिंग सल्फ्युरिक ॲसिड हिअर फॉस्फोरिक ॲसिड इज टेकन, कारण सल्फ्युरिक ॲसिड या आयोडीनला ऑक्सिडाईज करू शकतो आयोडाईडला, म्हणून इथं काय घेतलं फॉस्फोरिक ॲसिड घेतलं, मग याच्यापासून आपल्याला अल्किल आयोडाईड आणि काय मिळेल वॉटर मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं अल्कोहोलचं आपण अल्किल हलाईडमध्ये रूपांतर केलं. अल्किल क्लोराईडसाठी चार अल्टरनेटिव्ह, हे रिएजंट विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहिलं तर त्याच त्याच रिॲक्शन वेगवेगळ्या टॉपिकमध्ये असतात, म्हणून कुठलाही आपण ओ एच काढून सी एल आणायचं असेल तर हे चार रिएजंट लक्षात ठेवायचे. ओ एच काढून बी आर आणायचं असेल तर रेड फॉस्फरस ब्रोमिन किंवा एन ए बी आर एस टू एस ओ फोर. ओ एच काढून आयोडीन आणायचं असेल तर रेड फॉस्फरस आयोडीन आणि सोडियम आयोडाईड एस थ्री पी ओ फोर, हे रिएजंट असा बदल घडून आणतील. तर ही एक मेथड होती. त्याच्यानंतर दुसरी मेथड होती ती म्हणजे फ्रॉम हायड्रोकार्बन. तर हायड्रोकार्बनमध्ये आपण अल्केन घेऊ शकतो आणि अल्किन पण घेऊ शकतो. तर अल्केनचं आपण हॅलोजनेशन केलं इन प्रेझन्स ऑफ सुटेबल कॅटॅलिस्ट, अल्केनला हॅलोजन बरोबर रिॲक्ट केलं तर आर एक्स आणि एच एक्स मिळेल. या रिॲक्शनमध्ये अल्केनचा हायड्रोजन हॅलोजननं रिप्लेस झाला, म्हणून याला हॅलोजनेशन ऑफ अल्केन असं म्हणू शकतो. मग इथं अल्किल क्लोराईड तयार करायचं असेल तर इथं क्लोरीन घ्यायचं आणि कॅटलिस्ट कोणता, सनलाईट ऑर यू व्ही लाईट. आपल्याला अल्किल ब्रोमाइड तयार करायचं असेल तर ब्रोमिन घ्यायचा आणि कॅटलिस्ट अनहायड्रस ए एल बी आर थ्री. आणि अल्किल आयोडाईड तयार करायचं असेल तर आयोडीन घ्यायचा आणि कॅटलिस्ट एच जी ओ एच आय ओ थ्री किंवा एच एन ओ थ्री वापरायचं. आणि अल्किनपासून अल्किल हलाईड तयार करायचं असेल तर हायड्रोजन हलाईड ॲड करायचं, त्या रिॲक्शनला हायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणायचं. त्यापासून आपल्याला अल्किल हलाईड ऑदर दॅन मिथिल हलाईड असा मिळू शकतो. आणि आपण इथं मार्कोनिकॉप्स आणि अँटी मार्कोनिकॉप्स असं दोन प्रकारचं ॲडिशन बघितलेलं आहे, म्हणजे आपण प्रोपीनपासून वन ब्रोमो प्रोपेन आणि टू ब्रोमो प्रोपेन तयार करू शकतो. प्रोपीनमध्ये एच बी आर ॲड केला इन प्रेझेन्स ऑफ सम परऑक्साईड, बेन्झॉईल परऑक्साईड वगैरे, तर काय होईल, निगेटिव्ह पार्ट ऑफ धिस ॲडिंग रिएजंट गोज टू दॅट कार्बन ऑफ डबल बॉन्ड विच कॅरीज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजेच हा एच जो आहे तो या सी एचला जाईल आणि बी आर याला, याच्यापासून आपल्याला सी एच थ्री सी एच टू सी एच टू
Br मिळेल, जो काय 1-bromo-propane आहे. आणि हेच आपण इन ऑब्सेन्स ऑफ परऑक्साईड जर प्रोपीनमध्ये एच बी आर ॲड केला तर आपल्याला ॲडिशन अकॉर्डिंग टू मार्कोनी कॉप्स मिळते. आणि मार्कोनी कॉप्स काय म्हणतो, व्हेन अनसिमेट्रिकल अल्किन इज ट्रीटेड विथ अनसिमेट्रिकल रिएजन देन निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग रिएजन गोज टू दॅट कार्बन ऑफ डबल बॉन्ड विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स, म्हणजे आपल्याला 2-bromo-propane मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, 12वी बोर्ड परीक्षेत याच्यावर 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कसा, हाऊ विल यू प्रिपेअर 1-bromo-propane अँड 2-bromo-propane फ्रॉम प्रोपीन. तर ही रिॅक्शन आपल्याला 1 मार्क मिळवून देईल आणि ही रिॲक्शन आपल्याला 2 मार्क मिळवून देईल, आहे की नाही. असे हे 2 रिॲक्शन वेगवेगळ्या 2 मार्कासाठी विचारू शकतात. आता याच्यानंतर आपल्याला पुढच्या मेथड ऑफ प्रिपरेशनकडे जायचं आणि ते मेथड ऑफ प्रिपरेशन म्हणजे कोणतं म्हटलं तर त्याला आपण हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन म्हणू शकतो. कोणती रिॲक्शन? हॅलोजन एक्सचेंज मीन्स वी कॅन ऑप्टेन अल्किल हलाइड फ्रॉम अल्किल हलाइड. हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन म्हणू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे अल्केनपासून अल्किल आयोडाइड तयार करायला गेलो तर रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे. म्हणून आपण अल्किल क्लोराईडपासून किंवा अल्किल ब्रोमाइडपासून त्याला सोडियम आयोडाइड बरोबर इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ॲसिटोन रिॲक्ट केलं तर क्लोरीन जाऊन त्या ठिकाणी आयोडीन येते. मग एक हॅलोजन जाऊन त्या ठिकाणी दुसरा हॅलोजन झाला म्हणून ही हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे. आणि या हॅलोजन रिॲक्शनमध्ये काय झालेलं आहे, इथं आपण क्लोराईड किंवा ब्रोमाइड पण घेऊ शकतो. मग इथं NaCl साईड प्रॉडक्ट किंवा NaBr साईड प्रॉडक्ट मिळतो. मग अशी हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन की ज्यामध्ये अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड गेट्स कन्व्हर्टेड इन टू अल्किल आयोडाइड बाय द ॲक्शन ऑफ सोडियम आयोडाइड ऑर सोडियम बाय द ॲक्शन ऑफ सोडियम आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ॲसिटोन इज नोन ॲज फिंकलस्टेन रिॲक्शन. कोणती रिॲक्शन? फिंकलस्टेन रिॲक्शन, फिंकलस्टेन रिॲक्शन म्हणतात त्याला. म्हणजे फिंकलस्टेन रिॲक्शन ही कोणती रिॲक्शन आहे तर पहिल्यांदा ती हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे. कोणती आहे? हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन. पण कोणता हॅलोजन कोणत्या दुसऱ्या हॅलोजननं रिप्लेस होते तर या रिॲक्शनमध्ये क्लोराईड किंवा ब्रोमाइड गेट्स कन्व्हर्टेड इन टू आयोडाइड्स म्हणू शकतो. म्हणजे धिस रिॲक्शन इज यूज टू प्रिपेअर अल्किल आयोडाइड फ्रॉम अल्किल क्लोराईड ऑर अल्किल ब्रोमाइड म्हणू शकतो. त्यानंतर अजून एक हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे. जनरली अल्किल फ्लोराईडसुद्धा आपल्याला प्रॉपरली अल्केनपासून अल्किल बाकीच्या मेथडनं तयार करायला जमत नाहीत. मग त्यासाठी काय केलं जाते, अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाइड यांना आपण मेटल फ्लोराईड्स, कोणकोणते चालतात, हे सिल्वर फ्लोराईड किंवा हे HG2 F2 किंवा AsF3 आर्सेनिक फ्लोराईड, अँटीमनी फ्लोराईड, अशा टाईपचे हे लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटलचे फ्लोराईड वापरून अल्किल क्लोराईड किंवा अल्किल ब्रोमाइड किंवा अल्किल आयोडाइड आपण अल्किल फ्लोराईडमध्ये रूपांतरित करू शकतो.
म्हणजेच इथं आपण ए जी एफ घेतला तर इकडं काय मिळेल आर एफ आणि ए जी सी एल मिळेल. अशी जी रिॲक्शन आहे की ज्यामध्ये अल्किल क्लोराईड ब्रोमाइड आयोडाइड म्हणजे इथं आपण असं एक्स ठेवलं तर व्हेअर एक्स मे बी सी एल बी आर आय त्यांना या मेटल फ्लोराईड बरोबर रिॲक्ट केलं तर इकडं ए जी एक्स मिळेल आणि अल्किल क्लोराईड मिळेल. अशी ही जी हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे अशा या रिॲक्शनला काय म्हणायचं आहे स्वॅर्ट्स रिॲक्शन. कोणती रिॲक्शन? स्वॅर्ट्स रिॲक्शन. म्हणजे आता हे फिंकलस्टेन आणि स्वॅर्ट्स रिॲक्शन दोन्ही काय आहेत? हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन आहे. पण स्वॅर्ट्स रिॲक्शन आपण काय केलं? अल्किल फ्लोराईड तयार केलं आणि फिंकलस्टेन रिॲक्शननं काय तयार केलं? अल्किल आयोडाइड तयार केलं. आता हे दोन हॅलोजन एक्सचेंज रिॲक्शन झाले. आता आपल्याला अरोमॅटिक हलाइड तयार करायचे असतील तर बेंझिनमध्ये जर आपल्याला हॅलोजन इंट्रोड्यूस करायचं असेल तर ती रिॲक्शन काय असणार आहे? अरोमॅटिक कंपाऊंडच्या रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन असतील. त्यामध्ये आपल्याला बेंझिन याला आपण क्लोरीन बरोबर अनहायड्रस AlCl3 प्रेझेन्सीमध्ये डार्क कंडिशनमध्ये रिॲक्ट केलं तर या बेंझिनचा एच प्लस आणि याच्यातला सी एल मायनस याचा HCl तयार होतो आणि मग या बेंझिनचा फिनिल ग्रुप की ज्याच्यावर इथं एच प्लस गेल्यामुळे निगेटिव्ह चार्ज आणि याच्यातला सी एल प्लस म्हणजे क्लोरोनियम आयन याचा हा क्लोरोबेंझिन तयार होतो. म्हणून याच्यातून या ठिकाणचा हायड्रोजन एच प्लस म्हणून बाहेर आला आणि या ठिकाणी या सी एल टूमधला सी एल प्लस तिथं गेला. म्हणून अटॅकिंग एक पॉझिटिव्ह जाऊन दुसरा पॉझिटिव्ह येणं याला आपण काय म्हणायचं? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणजे बेंझिनचं क्लोरिनेशन करून क्लोरोबेंझिन मिळवणं ही कोणती रिॲक्शन आहे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. असं जर आपण टोलिन घेतला इन्स्टेड ऑफ बेंझिन, मिथिल बेंझिन इज नोन ॲज टोलिन आणि त्याला आपण ब्रोमिन बरोबर रिॲक्ट करायचं तर इथंसुद्धा हा एफई डार्क आता एफई या ब्रोमिन बरोबर रिॲक्ट होऊन एफई बी आर थ्री तयार करेल की जो लेविज ॲसिड असणार आहे. तर लेविज ॲसिडच्या प्रेझेन्सीमध्ये ही रिॲक्शन होते. मग आता हा मिथिल ग्रुप जो आहे तो काय? आर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. म्हणून विल गेट मिक्सचर ऑफ म्हणजे पहिला सबस्टिट्युएंट की जो मिथिल आहे नवीन येणाऱ्या सबस्टिट्युएंटला डायरेक्ट करेल कुठं? आयदर गो ॲट आर्थोपोजिशन ऑर ॲट पॅरापोजिशन. मीन्स विल गेट मिक्सचर ऑफ आर्थोब्रोमो टोलिन अँड पॅराब्रोमो टोलिन हे असं आपण लिहू शकतो. बॅलन्सिंगसाठी असं दाखवू शकतो. पण याच्यामध्ये हा आर्थो प्रॉडक्ट कमी असतो आणि पॅरा प्रॉडक्ट जास्त असतो. म्हणजे हा काय असेल? मेजर प्रॉडक्ट असेल आणि हा काय असणार आहे? मायनर प्रॉडक्ट असते. कारण आर्थो पोझिशन इज स्टेरिकली हिंडर्ड असते आणि पॅरा पोझिशन क्वाईट ओपन असल्यामुळं इलेक्ट्रोफाईलचा अटॅक पॅरा पोझिशनवर जास्त प्रमाणात होतो आणि पॅरा प्रॉडक्ट जास्त मिळतो. इथंसुद्धा अटॅकिंग इलेक्ट्रोफाईल कोण आहे म्हटलं तर ब्रोमोनियम आयन आहे असं आपण म्हणू शकतो. तर असंच आपल्याला आयोडोबेंझिन वगैरे तयार करायचं असेल तर दॅट आयोडीनची रिॲक्शन आपल्याला इन प्रेझेन्स ऑफ HNO3 HIO3 किंवा HGOच्या प्रेझेन्सीमध्ये करावी लागेल आणि त्या पद्धतीनं आपल्याला
आयोडो बेंझिन सुद्धा मिळेल. म्हणजेच आपण बेंझिन घेतला, याला आयोडीन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ HGO किंवा HIO3 किंवा HNO3 या कॅटलिस्टच्या प्रेझेन्सीमध्ये रिॲक्शन केली तर आपल्याला काय मिळेल, इथं आयोडो बेंझिन आणि HI मिळेल. हे जे HGO, HIO3, HNO3 जे आहे ते काय आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट, आणि हा HI काय, रिड्युसिंग एजंट. तर हा HI या आयोडो बेंझिन बरोबर रिॲक्ट होऊन परत बेंझिन आणि आयोडीन देऊ शकतो, पण हे ऑक्सिडायझिंग एजंट या HIला कंझ्युम करतात, त्यामुळं बॅकवर्ड रिॲक्शनचा रिॲक्टंट अव्हेलेबल नसल्यामुळं रिॲक्शन फॉरवर्ड डायरेक्शनला फॅसिलिटेट होते आणि आपल्याला आयोडो बेंझिन मिळते. याच्या व्यतिरिक्त अजून एक मेथड आहे आपल्याला हे हॅलोजन कंपाऊंड तयार करण्यासाठी, की ज्या रिॲक्शनला काय म्हटलेलं आहे, सँडमेअर्स रिॲक्शन म्हटलेलं आहे. सँडमेअर्स रिॲक्शन म्हणजे बघा, याच्यात नेम्ड रिॲक्शन आहेत पा, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइडमध्ये किंवा हॅलोजन कंपाऊंडमध्ये एक फिंकरस्टेन रिॲक्शन झाली, एक स्वॅट्स रिॲक्शन झाली, तिकडं आपण ते ग्रूज रिॲक्शन म्हटलं होतं, त्याचबरोबर आपण लुकाज टेस्ट म्हटलेलं होतं, लुकाज रिॲक्शन म्हटलेलं होतं. तर हे सगळे अल्किल हलाइड तयार करून देणाऱ्या रिॲक्शन आहेत. याच्यामध्ये काय झालेलं आहे, हे ॲनिलिन आपल्याला माहीत आहे पा, अमायनो बेंझिन, याला आपण कोल्ड कंडिशनमध्ये NaNO2 आणि HCl बरोबर रिॲक्ट केलं की याचं रूपांतर त्या ॲनिलिनचं कशामध्ये होते, हे अशा टाईपच्या कंपाऊंडमध्ये, याला बेंझिन डायझोनियम क्लोराईड म्हणतात, हे अशा टाईपचा त्याचा फॉर्म्युला असतो. आणि तो बेंझिन डायझोनियम क्लोराईड मधला तो जो ग्रुप आहे, कोणता, N2Cl, हा आपल्याला म्हणजे याला जर आपण या बेंझिन डायझोनियम क्लोराईडला हे क्युप्रस क्लोराईड आणि HCl बरोबर रिॲक्ट केलं तर त्याच्यापासून आपल्याला क्लोरोबेंझिन मिळते आणि हा नायट्रोजन गॅस म्हणून बाहेर पडतो. तसंच याला आपण क्युप्रस ब्रोमाइड आणि HBr बरोबर रिॲक्ट केलं तर याचं ब्रोमोबेंझिनमध्ये रूपांतर आणि नायट्रोजन गॅस बाहेर पडतो. आणि सँडमेअर रिॲक्शनमध्ये हे सुद्धा आहे, कोणतं, आपल्याला सायनोबेंझिन तयार करायचं असेल तर कॉपर सायनाइड बरोबर रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ KCN तर सायनोबेंझिन. म्हणजे कन्व्हर्शन ऑफ बेंझिन डायझोनियम क्लोराईड इंटू क्लोरोबेंझिन, ब्रोमोबेंझिन आणि सायनोबेंझिन इज नोन ॲज सँडमेअर्स रिॲक्शन. आपल्याला हॅलोजन कंपाऊंड तयार करायचे म्हणजे आपल्यासाठी सँडमेअर रिॲक्शन ही एवढीच आहे. कोणती, कन्व्हर्शन ऑफ बेंझिन डायझोनियम क्लोराईड इंटू क्लोरोबेंझिन आणि ब्रोमोबेंझिन असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अजून एक रिॲक्शन आहे, गॅटरमन रिॲक्शन म्हटलेलं आहे, गॅटरमन्स रिॲक्शन. या रिॲक्शनमध्ये सुद्धा हाच बेंझिन डायझोनियम क्लोराईडच वापरलेला आहे, म्हणजेच तो बेंझिन डायझोनियम क्लोराईड कसा तयार करतात आपण बघितलेलं आहे. काय, ॲनिलिनला हे सोडियम नायट्राइट आणि HClच्या प्रेझेन्सीमध्ये 0 to 5 डिग्री सेल्शियसच्या मध्यात, म्हणजे लो टेम्परेचरलाच आपण रिॲक्ट करायचं, त्यामुळं इथं N2Cl येतो. मग हे दोन नायट्रोजन, नायट्रोजनला अझो म्हणतात,
ते डायझोनियम, बेंझिन डायझोनियम क्लोराईड अशा टाईपचं त्याला नाव आहे. तर गॅटरमन रिॲक्शनमध्ये या बेंझिन डायझोनियम क्लोराईडला कशाबरोबर कॉपर पावडरबरोबर आणि HCl बरोबर रिॲक्ट केलं तर काय होते, इथं क्लोरीन इंट्रोड्यूस होतो आणि साईड प्रॉडक्ट काय होते, नायट्रोजन. म्हणजे आता त्या सँडमेर रिॲक्शन आणि गॅटरमन रिॲक्शनमध्ये फार फरक नाही का, इथं कॉपर क्लोराईड घेतलं आणि HCl घेतलं तर इथं काय केलं, कॉपर आणि HCl घेतलं, एवढाच फरक आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हेच आपल्याला ब्रोमोबेंझिन तयार करायचं असेल तर ते कॉपर पावडर आणि HBr घेतलं तर काय होईल, ब्रोमो बेंझिन मिळेल आणि N2 लिबरेट होईल. अशा रिॲक्शनला काय म्हटलेलं आहे, गॅटरमन रिॲक्शन म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण आयोडोबेंझिन तयार करायचं असेल तर या बेंझिन डायझोनियम क्लोराईडला KI बरोबर रिॲक्ट केलं तर काय होते, हे आयोडोबेंझिन मिळतो आणि साईड प्रॉडक्ट N2 तयार होतो. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या बेंझिन डायझोनियम क्लोराईडपासून क्लोरोबेंझिन, ब्रोमोबेंझिन, आयोडोबेंझिन मिळते. तर ह्या सगळ्या काय झाल्या विद्यार्थी मित्रांनो, मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ मोनोहॅलो कंपाऊंड्स असं आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये काही प्रश्न आहेत ते आपण प्रश्न अगोदर बघूत. आता की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कसे विचारले जातील, तर हाऊ विल यू प्रिपेअर अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल, फ्रॉम अल्किन, फ्रॉम अल्केन आणि एक्सप्लेन फिंकरस्टेन रिॲक्शन, एक्सप्लेन स्वॅट्स रिॲक्शन, एक्सप्लेन सँडमेअर्स रिॲक्शन टू प्रिपेअर हॅलो बेंझिन, गॅटरमन रिॲक्शन, अशा टाईपचे प्रश्न याच्यावर विचारू शकतात. आता आपल्याकडे काही प्रश्न असे दिलेले आहेत, त्याचे प्रॉडक्ट प्रिडिक्ट करा म्हणून सांगितलेलं असते. म्हणजे आता हे मिथेन दिला, इथं क्लोरीन लिहिलं, ॲरोवर HNU लिहिलं, म्हणजे HNU म्हणजे फोटॉनची एनर्जी, म्हणजे लाईट एनर्जी, सनलाईट ऑर UV लाईट. मग इथं प्रॉडक्ट काय मिळते, आयडेंटिफाय प्रॉडक्ट ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन. आता इथं 1:1 प्रपोर्शनमध्ये घेतलेलं असेल तर काय होईल, CH3Cl प्लस HCl मिळेल, है की. आणि म्हणजे केव्हा हे असा प्रॉडक्ट केव्हा मिळू शकते, हे अल्केन एक्सेस असेल तर. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये क्लोरीन वापरल्या जाईल आणि एकच हायड्रोजन अल्केनचा रिप्लेस होईल. पण समजा हीच रिॲक्शन आपल्याला अशी दिली, CH4 आणि क्लोरीन, आणि हे क्लोरीन एक्सेस म्हटलेलं असेल तर इथं प्रॉडक्ट थोडासा वेगळा येईल. काय होईल, सगळे हायड्रोजन रिप्लेस होतील क्लोरीननं, मग काय होईल, CCl4 होईल आणि हायड्रोजन बाहेर पडतील तर ते HClच्या सोबत म्हणजे HClच्या स्वरूपात, मग काय होईल, हे असेल म्हणजे आपल्याला काय, मिथेनचं कार्बन टेट्राक्लोराईडमध्ये रूपांतर. मग इथे किती क्लोरीन, 4Cl2, म्हणजे एक्सेस मिथेन क्लोरीनपासून मिथिल क्लोराईड मिळायला, मिथेन आणि एक्सेस क्लोरीन घेतलं तर कार्बन टेट्राक्लोराईड.
एक्सेस अल्केन घेतला तर मोनोहॅलोजिनेशन होते आणि एक्सेस हॅलोजन घेतला तर पॉलीहॅलोजिनेशन होते असं आपल्याला सांगायला जमते. तसंच की आपण असा प्रोपीन घेतला आणि इथं एस सी एल लिहिलं आणि प्रेडिक्ट दी प्रॉडक्ट म्हटलं तर इथं काय होणार आहे, एस सी एल मार्कोनिकॉसप्रमाणे ॲडिशन होईल आणि आपल्याला सी एच सी एल सी एच थ्री टू क्लोरोप्रोपेन मिळेल. आणि समजा आपल्याला असं दिलं म्हणजे प्रोपीन प्लस एच बी आर आणि ॲरोअर परऑक्साईड लिहिलं तर आपण लक्षात घ्यायचं की हे अँटीमार्कोनिकॉस किंवा परऑक्साईड इफेक्टप्रमाणे रिॲक्शन होईल. म्हणजे निगेटिव्ह पार्ट कुठं जाईल या ठिकाणी आणि एच कुठं जाईल जिथं कमी हायड्रोजन, म्हणजे काय मिळेल सी एच थ्री सी एच टू सी एच टू बी आर अशा टाईप. आणि हे सी एच टू डबल बॉन्ड सी एच सी एस थ्री प्रोपीन आणि इथं ब्रोमीन आणि सी सी एल फोर लिहिलेलं असेल तर या ठिकाणी काय होईल, हा ब्रोमीन ॲड होईल या डबल बॉन्डमध्ये आणि आपल्याला सी एस टू बी आर सी एच बी आर आणि सी एस थ्री म्हणजे डायब्रोमो कंपाऊंड मिळेल. कोणता असेल, हा 1-2 डायब्रोमो प्रोपेन मिळेल. म्हणजे हे ब्रोमीनचा कलर डिसअपिअर झाला होईल या ठिकाणी, त्यामुळं अनसॅच्युरेशन डिटेक्शनची ही रिॲक्शन असणार आहे. आता अजून एक प्रश्न याच्यावर डिस्कस करू. समजा आपल्याला असा प्रॉडक्ट दिलेलं म्हणजे असा रिॲक्टंट दिलेला आहे, कसा हे इथं डबल बॉन्ड आहे आणि इथं सी एस थ्री आहे. हे मिथिल सायक्लोहेक्झिन म्हणू शकतो, याला काय म्हणू शकतो आपण, मिथिल सायक्लोहेक्झिन. याच्यामध्ये एच बी आर टाकल्यानंतर कोणता प्रॉडक्ट मिळेल, तर आता हे इथं डबल बॉन्ड आहे म्हणजे इथं सी एच आहे आणि इथं सी आहे, म्हणजे इथं एकही हायड्रोजन नाही आणि इथं एक हायड्रोजन आहे. मग निगेटिव्ह पार्ट ऑफ ॲडिंग रिएजन गोज टू दॅट कार्बन ऑफ डबल बॉन्ड विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन, म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट कसा मिळणार आहे इथं, अशा टाईपचा इथं सी एस थ्री पण असेल आणि बी आर पण असेल हा प्रॉडक्ट मिळू शकतो. आणि समजा आपल्याला हे असा कंपाऊंड दिलेला आहे, इथं डबल बॉन्ड सी एच टू अटॅच आहे आणि याच्यामध्ये एच बी आर ॲड केला, तर इथं दोन हायड्रोजन आहेत, इथं एक हायड्रोजन नाही, मग सी एस थ्री इथं तयार होईल आणि इथं बी आर जाईल, म्हणजेच याचा सुद्धा प्रॉडक्ट कसा असणार आहे, ही सी एस सी एस थ्री आणि बी आर अशा टाईपचा. म्हणजे आपल्याला विच ऑफ दी फॉलोइंग ऑन रिॲक्टिंग विथ एच बी आर गिव सेम प्रॉडक्ट म्हटलं तर हे आणि हे दोन्ही कंपाऊंड काय करतील, सेम प्रॉडक्ट देतील. त्यानंतर समजा अशी रिॲक्शन दिली, सी एस थ्री सी एच डबल बॉन्ड सी एस टू प्लस एच बी आर, याच्यातला मेजर प्रॉडक्ट कोणता आणि मायनर कोणता म्हटलं तर मेजर प्रॉडक्ट हा मार्कोनिकॉसनुसार असतो, ए बी आर आणि सी एस थ्री, आणि मायनर प्रॉडक्ट हा हे अशा टाईपचा असेल, हा मेजर असेल हा मायनर असणार आहे. त्यानंतर आपल्याला असा कंपाऊंड दिला सी एस थ्री सी एस थ्री डबल बॉन्ड सी एच सी एस थ्री प्लस एच बी आर आणि इथं परऑक्साईड दिली, इथे मेजर आणि मायनर प्रॉडक्ट असं विचारलं तर परऑक्साईड असेल तर हा ब्रोमीन काय करतो, अशा कार्बनवर जातो की ज्याला जास्त हायड्रोजन आहे, म्हणजे तो कुठं जाईल, इथं जाईल. मग आता मेजर प्रॉडक्ट कोणता होईल, सी एस थ्री सी सी एस थ्री, इथं आता एच येईल सिंगल बॉन्ड सी एच, याला बी आर येईल
आणि इकडं सी एस थ्री. आणि मायनर प्रॉडक्ट कोणता म्हटलं तर त्याच्या उलट, म्हणजे हा एच इथं राहील आणि हा बी आर इथं राहील, म्हणजे सी एस थ्री सी एस थ्री हे बी आर सी एच टू सी एस थ्री हा मायनर प्रॉडक्ट असेल आणि हा मेजर प्रॉडक्ट असेल. म्हणजे असे प्रॉडक्ट प्रिडिक्ट करा म्हणून आपल्याला प्रश्न विचारल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, याबरोबरच आपण हे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमधल्या अल्किल हलाइडच्या मेथड ऑफ प्रिपरेशन कम्प्लीट केलेले आहे. आपण याचा पुढचा भाग की जे याच्या प्रॉपर्टीजविषयी अल्किल हलाइडच्या त्यांच्या रिॲक्शनविषयी कॉमेंट करणारा जो भाग आहे तो आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. थांबूत या ठिकाणी. थँक्यू.